तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज क्रिसमस आहे आणि क्रिसमस संडेच्या दिवशी आला आहे. तर आमची एक सुट्टी वाया गेली गोव्यामध्ये. तर आज कुठेतरी फिरायला जायचं म्हणून चाललो आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, नक्की पहा, मजा केलंय आम्ही. ब्रिज क्रॉस करून खूप आज खूप ट्रॅफिक होतं. आज संडे आणि क्रिसमस एकत्र आहे ना, म्हणून सगळे लोक फिरायला आले बाहेर. आणि चर्चेस चर्च वगैरे ला पण खूप गर्दी आहे. तशी इथे रात्री तेच आहे ना कुणाल, मस्त व्ह्यू बघा. तुम्ही साईडला बांधले आणि इथे मंदिर आहे श्री शांतादुर्गा देवी. आम्ही आता तुम्हाला पाहिलं दिलं, आम्ही इथे आलो. तर आम्ही आता पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता. हे दोघे गाडीवर आले. साहिल मी नाही आलोय, साहिल आला फक्त. पार्टी इथं क्रिकेटच्या मॅच सुरू आहे. शांतादुर्गा देवीचं मंदिर. आता आमचा नेक्स्ट स्टॉप तो पण मस्त असणार आहे. हो बघा, तुम्हालाच खूप खुश आहे. तुम्हाला काहीतरी मागितले देवीकडे. भरपूर काय काय, भरपूर काय काय, कोण कोण कोणामध्ये काय, एवढं नाही एवढं. ठीक आहे सर, आपण पुढे भेटू. हॅलो, सोन्या
गाईज आपण आलोय इंडस्ट्रियल एरियामध्ये. इथे आम्हाला जाता तर मगाशी सिमेंट्स, अजून कुठची रे फोर्स, अजून कुठची होती आय एफ पी असे बरेच इंडस्ट्री दिसले. महिंद्रा पण द्या लेफ्टला आहे. अजून कोल्हापूर ऑक्सिजन पण होतो तिकडे. मस्त आहे रोड, मस्त आहे त्यांचे रोड. दिवरा नाही चांगली मोठी कंपनी माहिती असेल. खूप मोठा इंडस्ट्री एरिया. तून मडगाव फक्त 11 किलोमीटर आहे. आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्ही गेस करा. तुम्हाला कळेल थोड्या वेळात. फायझर, ते फायझर आहे. लांब आहे बोर्ड. गोव्यात रोड भारी आहे ना. कोणता स्पॉइलर नाही आपल्याला. आपण गाईज आपण आलोय खूप जवळ. थोडीशी आयडिया येत असेल तुम्हाला. नाही तसं मला माहिती आहे. तर आम्ही आता इथं पोचलो आहे. हे आहे म्हाळसा टेम्पल. गोव्याचं खूप प्राचीन आहे. हे 1500 शतकातलं आहे. तुम्ही आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. तुम्ही बघूया. बाहेर एक स्कूल कॅम्पस आहे, तिथे पण अलाउड नाही. फक्त मंदिराच्या परिसरात व्हिडिओ अलाउड आहे. मित्रांनो, इथे हे तलाव आहे. हे आत्ता पाणी जरा खराब दिसतंय, नाही तर हे तलाव नेहमी फ्रेश पाणी असतं याच्यात. आणि बरेचसे भक्त भाविक लोक इथे अंघोळ स्नान करतात. हे तलाव पण 15th सेंचुरीचंच आहे. जेवढं देऊळ जुनं आहे आपलं, तेवढंच हे तलाव पण तेवढंच जुनं आहे. इकडचं चारही बाजूने जे पण तुम्ही दिसतं बिल्डिंग दिसतंय ना, चारही बाजूने स्कूल आहे. तिथे त्या साईडला प्रायमरी बालवाडी आहे. या साईडला प्रायमरी स्कूल आहे. क्लास जास्त मोठे नाही आहेत, छोटेच आहे पण आहे. हे आता इथे बांधकाम सुरू आहे. इथे आय थिंक सेकंडरी सुरू करतात असे बोलले ते काका मला मगाशी वॉचमॅन. आणि त्या साईडला एक मोठा गेट आहे. तर मंदिराचा इतिहास ही खूप वेग म्हणजे तुम्हाला काही शब्दामध्ये बोलतो तर हे मंदिर 15th सेंचुरीला बांधलेलं. तर विष्णूचा अवतार मोहिनी आणि त्यांना आपण आता म्हणतो म्हाळसा नारायणी या नावाने ओळखलं जातं इथे. हे मंदिर पोर्तुगीजने पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त केलेलं. त्याच्यानंतर परत हे परत म्हणजे आपलं स्वातंत्र्य भेटल्यानंतर हे परत बांधलं आहे. 1957 वगैरे ह्याचं बांधकाम झालं आहे परत फुल. आणि आता तुम्हाला दिसतं हे चारी वाजून स्कूल आहे. जर ट्रस्ट वगैरे खूप चांगलं आहे. इतकं परिसर पण एकदम गार आहे. हा तेजस, तुला इथे मग कसं वाटतंय? भारी वाटतंय. काय सांगतो? भारी. मग तसं हलकवून ये.
आणि येऊया आता अद्भुत अद्भुत कसं वाटतंय तुला आज संडेचा क्रिसमसला येऊन देवळात फिरून? खूप छान वाटते, अशा ठिकाणी मला फिरायला खरं तर भरपूर आवडते आवडते मला, त्यामुळे मला तुला भरपूरच छान वाटते. थँक्यू आणल्याबद्दल. इथे काय टेन्शन नको, पेट्रोल भर फक्त. आणि त्यांचं बांधकाम फुल वेगळं आहे हे, कारण की कर्नाटक बॉर्डरला पण येतं ना असं आहे. विष्णवी तर साहिल शेठ जाधव उर्फ सेल्वा, तर तुम्ही आजच्या आपल्या ट्रीपबद्दल जी तुम्ही स्वतः स्पॉन्सरने ऑर्गनाईज केली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आमच्या गरिबांसाठी तुम्ही एवढं दानधर्म केला आहे, त्याच्यातला दुप्पट दानधर्म तुम्ही आता आतमध्ये पेटीमध्ये केलात. पप्पांच्या 50वी पार्टी हो, त्यावाला खाऊन पण बरं वाटलं. काल आम्ही कलंगूटला गेलेलो, ते गाडीचं स्पॉन्सरशिप, तिकडे खाण्याचं पिण्याचं सगळं एक्सेट्रा सगळं खर्च अजून कोणी नाही, तर साहिल शेठ जाधव यांनी केलेला आहे. बघा लांबून बघा यांना कसे शेठ बसलेत, त्यांच्या शरीरदृष्टीकडे बघून तुम्हाला हे मारवाडी किंवा गुजराती वाटते, पण हे आपल्या पण हे आपल्या खेड तालुका येथे राहतात. तर काय म्हणाल तुम्ही? काय नाही, इथं जर बरं वाटतंय, खूप गार आहे. होय काय बाकी तुमचे पाऊस इकडे पडले ते जागाशी होणारच की नाही? आणि इथे प्रश्न आहे जे दानधर्म केलेला कट धर्म बघत नाही, कारण की आपल्याला भेटलंय तर आपण पण दुसऱ्याला द्यायला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे. आणि दुसऱ्याने पण हेच करावं. बरं 2000 रुपये दे ना मग नेक्स्ट ब्लॉग. तर हा ते बोलले की दान करताना सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे धर्म बघत नाहीत. कालच ते एका चर्चच्या चॅरिटेबल ट्रस्टला त्यांना पण डोनेशन करून आले आहेत. काय बोलतोय? चला आता तुम्हाला भेटू आम्ही नेक्स्ट इथे. बाय. कट. कुणाल शेठ बोला. नीट बोला. तर तुम्हाला कुठे येतो? इथे कॅमेरा जवळ येतोय. नल मग तू आज देवाकडे काय मागितलं? मगाशी पण प्रश्न येतो विचारला, इथे भरपूर काय काय मागितलं त्याचं एक एक्झाम्पल तुम्ही द्यायला लागला. माझ्या मनात आहे सांगणार नक्कीच. तुझ्या मनात आणि चिपकूनला आहे. तर आता देवी देवतांचं दर्शन झालंय, तर आता आम्ही आलो आहे माजरोडा बीचला, साऊथ गोव्याला. इथे चांगलाय, बघा तुम्ही आता ठिकाणच आहे माजरोडा. आपल्या मराठी भाषेत काय बोलतात? माजरोडा आहे, माजला आहे आपल्या भाषेत बोलतात. आणि साहिल आहे ना, साहिल येतोय. हॅलो गाईस, तर तुम्हाला मी खूप चांगली टीप देतो आता की अंजुना, कलंगूट, बागा हे इकडे जाण्यापेक्षा हा एकदा बीच ट्राय करा. माजोर्डा बीच म्हणतात त्याला, साऊथ गोवाला आहे. खूप मोठा बीच आहे, सगळे इकडे हॉटेल्स आहेत चांगले, पब्लिक पण ठीकठाक आहे. इथे एकदा ट्राय करून बघा, चांगलं पोहायला पण जास्त काय गर्दी नाही. त्यांचं काय चाललं आहे? फोटो काढायचा विचार करत असतात. आमचे दोन मेंबर हरवले आहेत, दोन मेंबर कोलवा बीचला गेले पुढे निघून. छोटा यार दिसत नाही, कुठे गेला? दुसरा सेल्वा भाय आमचे स्पॉन्सर, ते पण कुठेतरी गेले आहेत. आले की मग दाखवतो.
नमस्कार मित्रांनो, झालं आता सगळं पूर्ण आपलं, दोन देवदर्शन झाले, एक बीच झाला आहे, आता घरी जातो यार, जरा मजा आली. मित्रांनो, जस्ट आम्ही पोहोचलो आहे घरी. बघा इथे हॅपी क्रिसमस 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 ही आमची रूम आहे, आमची बिल्डिंग. तर चला रूममध्ये जाऊन बघूया काय करतात. तर मी खाली गाडी पार्क करत होतो, ते सगळे आतमध्ये आले पाहिजेच, बघूया काय करतात. सगळे दमले आहेत, ए बाबा सगळे दमलेले आहेत, झोपलेत. बरं चला. तर गाईज, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर ए बॉस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. पुढची पार्टी एकत्र करू. बाय बाय.